श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी दीपाली इंगळे तुमचं सर्वांचं जर्नी विथ दीपालीमध्ये खूप खूप स्वागत करते। गंजून जाण्यापेक्षा स्वामी कार्यात कधीही झिजून जाणं हे चांगलं आहे, आपल्या आयुष्याचं सोनं होईल। जे काही स्वामी भक्त असतील किंवा जे नवीन भक्त हो त्यांना सांगू इच्छिते, आता स्वामी समर्थ यांची पुण्यतिथीनिमित्त आपल्याला सेवा करायची आहे। तर 12 एप्रिल ते 18 एप्रिल या कालावधीत आपल्याला खूप मोठी सेवा करायची आहे आणि या सेवेला फक्त 15 दिवस राहिलेत। 12 एप्रिल ते 15 एप्रिल हा जो कालावधी आहे हा 7 दिवसांचा आहे। या 7 दिवसांमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ यांच्यासाठी जेवढी सेवा करता येईल तेवढी करायची आहे। तर या 7 दिवसांमध्ये तुम्हाला जप करायचा आहे, अखंड जप तुम्ही करू शकता किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत आहे तर याचेसुद्धा तुम्ही 7 पारायणं करू शकता। आपल्याला रोजचा एक पाठ करायचा आहे तर असे आपले 7 दिवसांचे 7 पाठ होऊ शकता। आणि तुम्ही हे पाठ करताना कधीही दिवसभरामध्ये करू शकता, असं नाही आहे की सकाळी लवकर उठूनच आपल्याला ही सेवा करायची आहे। तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही दिवसभरामध्ये रात्रीमध्ये ही सेवा करू शकता। वर्षातून आपल्याला 2 प्रहरे मिळतात श्री स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सेवा करण्यासाठी, त्यातील हा 2रा प्रहर असणार आहे। आणि प्रहर म्हणजे काय, तर आपल्याला रात्रीच्या वेळेस केंद्रामध्ये जाऊन सेवा करण्याची संधी मिळते। तर तुमच्या घराच्या जवळपास जर केंद्र असेल तुम्ही तिथे जाऊनसुद्धा सेवा करू शकता, पण जर नसेल जमत तर तुम्ही घरी ही सेवा करायची आहे। आणि तुम्ही जर रात्री जागू इच्छिता तर रात्री 12 ते 4 या वेळेमध्ये जी काय सेवा कराल ती भगवंताला डायरेक्ट पोचते, म्हणजे भगवंत आपलं लगेच जी इच्छा असते ते पूर्ण करतं, म्हणजे करतंच। त्याच्यामुळे केंद्रामध्ये रात्रीच्या वेळेस प्रहरे हे चालू असतात। तर मला असं सांगायचं आहे की तुम्ही केंद्रामध्ये जर जात नसाल तर तुम्ही ॲटलीस्ट 12 ते 18 एप्रिल या दिवसांमध्ये 7 पारायणं श्री स्वामी समर्थ चरित्राचे करू शकतात। आणि जप हा तुम्हाला खूप करायचा आहे, जमेल तेवढा तुम्ही जप करा। तुम्ही जेवढा जप कराल तेवढे तुम्हाला स्वामी जपतील। तर आता ही जी सेवा आहे, तर ही सेवा माझा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे, तर माझ्या घराच्या जवळ एक केंद्र आहे स्वामी समर्थांचं, त्याच्यामध्ये सेवा येतात। तर स्वामींची पहारेदारी म्हणून प्रहर असं सेवा आलेली आहे। आणि हा जो शब्द आहे तर हा शब्दाचा अर्थ असा आहे की आपल्याला रात्रीच्या वेळेस केंद्रामध्ये जाऊन सेवा करायला मिळते। आणि काय सेवा असतात केंद्रामध्ये जाऊन, तर मी तुम्हाला सांगते। परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू होणार आहे, तोही केंद्रामध्ये। तरी सर्वांनी या अखंड नाम जप सप्ताह सोहळ्यात सहभागी होऊन महाराजांचरणी आपली सेवा रुजू करावी। श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी अखंड नाम जप सप्ताह या निमित्ताने ही एक अशी सेवा आहे जी फक्त वर्षातून 2 वेळा करण्याची संधी मिळते। ती सेवा म्हणजे प्रहर सेवा। आपण बाकीच्या सर्व सेवा म्हणजे पारायण जप यज्ञ वर्षभरात केव्हाही करू शकतो, पण प्रहर ही सेवा आपल्याला नेहमी करता येत नाही, त्यामुळे ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे। कोणत्याही व्यक्तीचे गंभीर प्रश्न या सप्ताहात केलेल्या सेवेमुळे लवकरच सुटण्यास मदत होते। ज्यांना दिवसभर आपल्या जॉब, कॉलेज, व्यवसाय किंवा इतर कारणामुळे सेवेला वेळ मिळत नाही, अशांनी रात्रीच्या प्रहर सेवेची संधी चुकवू नये। जमेल तेवढा वेळ, अर्धा तास, 1 तास 2 तास जेवढा वेळ मिळेल तेवढी तरी सेवा रुजू करावी। कित्येक सेवेकऱ्यांना या प्रहराच्या काळात स्वामींचे दर्शन घडले आहे। स्वामी महाराज आपल्यासाठी संपूर्ण वर्षभर दिवस रात्र
आपल्यासाठी हजर असतात. मग आपण प्रहर सेवेसाठी थोडा वेळ काढायला नको का? ही प्रहर सेवा करायला मिळणे म्हणजे भाग्यच. स्वामी महाराज 365 दिवस आपली पहारेदारी करतात, पण आपल्याला त्यांची परतफेड करण्यासाठी कदाचित हेच 7 दिवस देत असतील. जो परब्रह्म आहे, जो सर्वांचा निर्माणकर्ता आहे, जो या युगाचा चालक मालक आणि पालक आहे, अशा स्वामी महाराजांची पहारेदारी आपल्यासारख्या सामान्य माणसाला करायला मिळते. तर आपण वाट न बघता ही जी 7 दिवसांची सेवा आहे, परब्रह्माची पहारेदारी करणं हे आपल्याला खूप मोठं भाग्यच लाभलेलं आहे. तर आपण ही सेवा नक्कीच रुजू करावी. तर तुमच्या घराच्या जवळपास श्री स्वामी समर्थ केंद्र असेल तर तिथे ही सेवा चालू राहणार आहे 12 ते 18 एप्रिल. तरी आपण ही जी सेवा आहे या सेवेचा लाभ घ्यावा. आणि जर तुम्हाला या सेवेमध्ये सहभागी होता आले नाही, तरी तुम्ही आपल्या घरी स्वतःच्या घरी अशी सेवा करा की जी सेवा श्री स्वामी समर्थांना आवडेल आणि आपल्याला जमेल तेवढा वेळ आपण ही सेवा करायची आहे. कारण या सेवेमध्ये केलेलं फळ हे आपल्याला स्वामी महाराज नक्कीच देतात. फक्त तुम्ही जी सेवा कराल ती मनापासून करायची आहे. स्वामी महाराज व परमपूज्य मोरेदादा, परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्याला ही संधी उपलब्ध करून दिली आहे. त्या सर्वांचे ऋणी होऊया. परमपूज्य गुरुमाऊली व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी ही सेवा रुजू करावी आणि आपले जीवन मंगलमय, आनंददायी आणि स्वामीमय करून घ्यावे. तर स्वामी भक्तो, जेवढेही स्वामी भक्त असतील तर ते सेवा करतच असतील आणि त्यांनी या काळामध्ये सेवा ह्या करून घ्याव्या. आणि जे काही नवीन स्वामी सेवेकरी होणार असतील त्यांनासुद्धा हा संदेश आहे की त्यांनीसुद्धा 12 ते 18 एप्रिल या कालावधीमध्ये ही सेवा करायची आहे. जर तुम्ही नवीन असाल तर या काळापासून जरी तुम्ही सेवा करायला सुरुवात केली तर अत्यंत आपल्याला फलदायी ही सेवा ठरणार आहे. तर नक्की तुमच्या घराच्या जवळ जर केंद्र असेल तर तुम्ही नक्की तिथे जाऊन त्यामध्ये सामील व्हा. आणि जर जमत नसेल तर घरात सेवा करा, पण सेवा नक्की करा. आणि श्री स्वामी समर्थ यांच्या जयंतीच्या दिवशी माझी अशी इच्छा होती की माझ्या घरातल्यांनी, म्हणजे माझी जेवढी फॅमिली आहे तेवढ्या सगळ्या फॅमिलीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकत्र येऊन जप करावा. तर ते घरात काही शक्य झालं नाही काही कारणास्तव, पण ज्यावेळेस त्या दिवशी मी केंद्रामध्ये गेली त्यावेळेस सगळ्या सामूहिक, म्हणजे जेवढे लोक तिथे जमले होते त्या सामूहिक जपामध्ये माझी फॅमिली पण सामील झाली आणि मला सामूहिक जप हा करायला भेटला. तर हा सुद्धा माझा हट्ट होता की घरात बसून काहीतरी का होईना, पण आपण सगळ्यांनी जप करूया. पण त्यापेक्षाही मला स्वामींनी खूप मोठं सरप्राईज दिलं. तिथे केंद्रामध्ये जाऊनच आमचा सर्वांचा जो सामूहिक जप होता तो करायला मिळाला आणि तोही केंद्रामध्ये. यापेक्षा मोठं भाग्य असं मी काही म्हणू शकत नाही आणि मला यातच खूप समाधान वाटतं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे नवीन नवीन छान असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया आपण पुन्हा अशा एका छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.